आपण आज जी तयार करतोय ती आहे बार्ली कांचीपुरम इडली. बार्ली ही अशी गोष्ट आहे जी पॉवर हाऊस आहे खरं सांगायचं. त्याचं काय वर्णन तुम्हाला सांगू, याच्यामध्ये इतक्या साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, मिनरल्स आहेत, त्याचबरोबर वेट लॉससाठी छान आहे, डायबिटीससाठी पण चांगली आहे, त्याचबरोबर अस्थमा ज्यांना आहे त्यांच्यासाठी पण गुणकारी आहे, हेल्थ डिसीज त्यांच्यासाठी पण आहे, प्रेग्नंट ज्या बायका आहेत त्यांच्यासाठी पण खाण्यामध्ये बऱ्याच वेळा डॉक्टर सांगतात की बार्लीचं पाणी प्या म्हणून. याचं कारणच आहे की याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि खूप चांगले असे गुणधर्म आहेत. एकदम मस्त रेसिपी आहे. एक काम करूया, सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य इथे घेतो आपण बार्ली भिजवून घेतलेली आहे 2 ते 3 तास. नंतर इथे उडदाची डाळ घेतली आहे भिजवलेली, त्याचबरोबर रवा भिजवून घेतलेला आहे, काजू आहे, दही आहे, बटर घेतलेलं आहे, नंतर चण्याची डाळ भिजवून घेतलेली, हिरवी मिरची, कढीपत्ता, मोहरी घेतली आहे, त्याचबरोबर क्रश केलेला ब्लॅक पेपर, नंतर मेथीचे दाणे आपण पाण्यात भिजवून घेतलेले आहेत, फ्रूट सॉल्ट आहे, चण्याची डाळ आहे, नंतर इथे जिरे घेतले आहेत, साखर आहे, आलं, मीठ आणि इमामी हेल्दी अँड टेस्टी राईस ब्रॅन ऑइल. आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत, आपण बार्ली साधारणपणे 2 ते 3 तास अख्खी बार्ली आहे ती भिजून घेतलेली आहे आणि बार्ली इथे घेतोय राईस, जसं आपण वापरतो इडलीमध्ये तर राईसच्या ठिकाणी आपण इथे बार्ली वापरतोय. तर सगळ्यात आधी एका बोलमध्ये आपण करून घेऊया काही गोष्टी या मिक्स. भिजवून घेतलेली बार्ली ती घेतोय 1 वाटी. त्याच्यामध्ये जाणार आहे उडदाची डाळ, 1-2 चमचे उडदाची डाळ, 1 चमचा चणा डाळ. तर आपण टाकूया थोडे मेथीचे दाणे याच्यात. कुठल्या ना कुठल्या प्रकारे मेथीचे दाणे कोटामध्ये गेले पाहिजे. आपण त्याला मिक्सरमध्ये टाकून घेतोय भांड्यामध्ये. या सगळ्या गोष्टी गेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याच्यात जाणार थोडं पाणी. तर वाटताना मी त्याला किंचित एकदम फाईन पेस्ट करणार नाही आहे, कारण की इडलीचं जे टेक्स्चर आहे ते मला किंचित भरड असलं पाहिजे, त्याच्यामुळे त्याला जाळी पण छान पडते आणि ते खाताना पण छान लागतं. मंडळी हे मिश्रण तयार झालेलं आहे, याला आपल्याला 2-3 तास बाजूला ठेवायचं आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं किंचित फर्मेंट होईल आणि ते झाल्यानंतर आपल्याला त्याला तडका पण द्यायचा आहे, त्याच्यामुळे ती इडली आणखीन टेस्टी होणार आहे, कांचीपुरम स्टाईलची इडली होणार आहे.